करंट सेटिंग कमी करायची काय ड्रायर रन किंवा ओव्हरलोडला ट्रिम मारतो एकदम बरोबर माहिती नाही हे बघ तर हा ओव्हर करंट चालू केलं का ओव्हर करंट दाबून ठेवायचा तर 0-0 येणार 0-0 आल्यावर हा पासवर्ड आहे 1, 2, 4 आणि 8 हे आल्यावर ओव्हर करंट दाबायचा तुम्हाला कळेल ओव्हर करंटची सेटिंग सायम पे तर मी त्याला वाढवणार म्हणजे वाढवायला बघा हे सर्व बटनच्या खालती जो नंबर आहे तोच वाढवायला म्हणजे 7 एम्पियर हा ओव्हर करंट झाला तर मग अंडर करंट दाबायचा अंडर करंटची सेटिंग आता बघितलं आपण 4 एम्पियर घेतो ना तर आपण त्याला वाढवतोय 4 झाला आता मला 4.5 करायचं त्याला तर मी काय करणार 4.1 किंवा 4.5 जो तुम्हाला ठेवायचा आहे तर तो तसा ठेवायचा समजा आता मी त्याला 4 ठेवतो एवढं केल्यानंतर सोडून द्यायचं मग ॲटोमॅटिक तो ब्लिंक व्हायला सुरू होणार जेव्हा ब्लिंक झाला याचा अर्थ तुमचा पासवर्ड जो तुम्ही जो सेटिंग ठेवली आहे ती सेव्ह झालेली आहे आता हे बघा ऑफ झाला ना आता मी बरं हा दाबल्यावर बघा 7 दिसतोय मी चेंज केली बरोबर आहे आणि अंडर करंट 4 केलेला आहे आणि हा सेट झाला आहे 4 आणि 7 म्हणजे 4 खाली करंट गेला आता याच्यावर बघा आता मी हा ऑन करतो बरोबर हा 4.1 घेतो बरोबर आहे तर मी त्याला काय करतो मी 4.3, 4.5 ठेवतो म्हणजे त्याच्या आता पाणी नाहीच आहे ना तर या कंडिशनला आला तर ट्रिप मारणार तो मी तशी करतो आता बरं बंद करता चालेल